शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, गुलछडी एक व्यापारी फुलपीक. या फुलपिकाचा पुष्परचनेमध्ये आणि सुगंधी तेलाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. या पिकाचं संपूर्ण महाराष्ट्रभरात मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन देखील घेतलं जातं. पण उत्पादनाच्या दृष्टिकोनातनं आपल्याला सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करणं गरजेचं आणि त्यासाठी गरजेचं तज्ज्ञ मार्गदर्शन. आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे गुलछडी लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान, आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर गणेश कदम, वरिष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रीय पुष्प संशोधन संचालनालय, शिवाजीनगर, पुणे. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत. तर मुळात सर, आपल्या मुख्य शेतीबरोबर ती फुलशेती करण्याचा सल्ला दिला जातो, तर त्यामध्येच या फुलशेतीतलं सर्वात महत्वाचं गुलछडी फुलशेतीचं महत्व याबद्दल सांगावं. जसं आपण सांगितलं की अतिशय महत्वाचं फुलपीक आहे गुलछडी, किंवा निशिगंध या नावाने ओळखलं जाणारं, अतिशय सुवासिक आणि कुठल्याही रंगासोबत मिक्स होण्यासाठी आणि हार आणि अरेंजमेंट करताना तर पांढरा रंग एक बेस कलर मानला जातो, त्यासाठी हे पीक अतिशय महत्वाचं आहे. त्याच्याबरोबरच सुवासिकता किंवा वास ज्याला म्हणतो आपण, ते असं देणारं हे एक मुख्य फुलपीक महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये पण बऱ्याच ठिकाणी लागवड केली जाते. परंतु भारत महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जास्त प्रमाणावरती या फुलपिकामध्ये लागवड केली जाते, आणि बरेच शेतकरी, जसं तुम्ही सांगितलं की पूरक व्यवसाय म्हणून, बरोबर, की मुख्य पिकासोबतच थोड्याफार प्रमाणावरती एक 5-10 गुंठे किंवा अर्धा एकर क्षेत्रावरती लावणारे शेतकरी फार मोठ्या प्रमाणावरती यायचे आहेत, की जेणेकरून थोड्या प्रमाणात रोज किंवा आठवड्यातून 2-3 वेळा अशा प्रकारची फुलं तोडणी करून मार्केटमध्ये पोहोचवले जाणारे हे पीक आहे. त्याच्यामुळे की एक बाजारभाव आणि चलन, बरोबर, याच्यामध्ये जे दैनंदिन जीवनामध्ये जे अडचणी येतात, साधारणपणे जर आपण म्हटलं तर पैशाचे जे व्यवहार होतात, तर यामध्ये हे आठवड्यातून 2-3 वेळा मार्केटमधून तुम्हाला घरामध्ये पैसा आणून देणारं पीक आहे. पण त्याचबरोबर ती जर याचा आपण व्यावसायिक वापर किंवा व्यावसायिक जर दृष्टिकोन ठेवून याचं जर आपण शेती केली तर ते देखील एक चांगल्या पद्धतीचं असू शकतं. आणि त्यासाठी म्हणून जर आपल्याला जर या पिकाचा चांगलं उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातनं याला लागणारी जमीन आणि यासाठी लागणारं हवामान, तर याबद्दल काय सांगाल? याची जमीन जर निवडताना जर बघितलं तर आपण, हे एक कंदवर्गीय फुलपीक आहे, तर याच्यामुळे कंद ज्यावेळेस आपण लागवड करतो तर पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन हे अतिशय महत्वाचं आहे त्याच्यासाठी. कारण की जर पाणी जर थांबून राहिलं तर कंदांची सड होते आणि उत्पादनावर किंवा सर त्याची जी वाचणारी झाड आहेत ती संख्या कमी होते आणि त्याचं उत्पादन कमी होतं. तर एक चांगली निचरा होणारी जमीन हे अतिशय महत्वाचं आहे याच्यासं. त्याचबरोबर याच्यासाठी अतिशय सुपीक जमीन लागते, कारण की हे एकदा लागवड केल्यानंतर एक साधारण 2-3 वर्ष त्याच जागेवरती राहतं, तर त्यामुळे एक सुपीक जमीन त्याला आवश्यकता असते, ज्याच्यातून हे कंदवर्गी असल्यामुळे त्याला अन्नद्रव्य पण जास्त प्रमाणात लागतात, कारण याच्या फुलांसोबतच त्याच्या कंदांची पण वाढ जमिनीमध्ये होत असते. तर अशी भुसभुशीत जमीन त्याला अतिशय आवश्यक असते चांगली वाढ होण्यासाठी. कुठल्या हवामानामध्ये याची लागवड केलेली असावी? साधारणपणे याला कोरडं हवामान जास्त पोषक ठरतं, जिथं ज्याला आपण अतिवृष्टी किंवा ज्या ठिकाणी सतत पाऊस असतो किंवा थंडी जास्त असते अशा ठिकाणी याची लागवड म्हणजे प्रभावीपणे करता येत नाही. म्हणूनच जिथे जसं पुणे आणि आजूबाजूचा परिसर असेल, या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही वर्षभर तापमान कमी जास्त प्रमाणामध्ये सारखेच असतं, तर अशा वातावरणामध्ये याची वाढ चांगली पूरक होते. साधारणपणे हे थंडीमध्ये पीक जास्त चांगल्या प्रकारे येत नाही, तर म्हणून मग ज्या प्रदेशामध्ये थंडी आहे तिथं थोडंसं हे
पीक घेतलं जात नाही. मग तो लागवडीचा हंगाम आणि या लागवडीसाठी योग्य असा कालावधी काय सांगाल? अतिशय महत्वाचं आहे लागवड, कारण की याच्या आपण फक्त लागवडीचा हवामानासोबतच विचार न करता बाजारभाव आणि येणारे त्याच्यासोबतचे जे सण ज्याच्यासाठी याची मागणी असते, जसं आपण बघितलं की सध्या जर बघितलं आपण दसरा दिवाळी किंवा अगोदरचं गणपती उत्सव याच्यासाठी जर आपण, कारण की फुलशेती ही नेहमी बाजाराशी जास्त करून जोडली गेलेली असते, कारण की त्यावेळेस त्या फुलांना जास्त मागणी असते. तर अशा जर बघितलं तर साधारणपणे याची जी कंदाची जी काढणी आहे ती फेब्रुवारी मार्च ज्या वेळेस हवामान कोरडं असतं आणि उष्णता पण असते तर त्या वेळेस याची काढणी केली जाते, आणि लागवड ही साधारणपणे मे एप्रिल ते मे या दोन महिन्यामध्ये केली जाते, जेणेकरून त्याच्यानंतर पावसाळा चालू होतो तर पावसाच्या अगोदर हे जे कंद आहे त्याची कोंब बाहेर आले पाहिजेत आणि त्याच्यामुळे जी मर आहे ती कमी होते. म्हणून लागवडीसाठी पावसाच्या अगोदर लागवड करणं हे अतिशय महत्वाचं. तर या फुलशेतीच्या लागवडीची पूर्वतयारी याबद्दल सांगा. सगळ्यात याच्यात महत्वाचं आहे की तुमचं जे जागा कशी आहे ती निवड करणं. दुसरी याच्यात अतिशय महत्वाची म्हणजे कंद, जर तुम्ही स्वतःच्याच जमिनीतले लावणार असाल तर साधारणपणे फेब्रुवारी मार्चमध्ये आपण त्याला जमिनीमधून काढतो आणि सुकवतो, त्याला बुरशीनाशकाची हे देतो, प्रक्रिया करतो त्याच्यासोबत, आणि मग ते लागवडीसाठी एक 15 ते 20 दिवस त्याला सावलीमध्ये सुकवून मग ते त्याला इंग्लिशमध्ये त्याला क्युरिंग म्हणतात, तर ते होतं आणि मग तुमचे ते लागवडीयोग्य कंद लागवडीच्या अगोदर त्याला थोडेसे छोटेसे कंद अंकुर यायला तयार होतात. अशा प्रकारचे कंद आपण तयार करू घेऊ शकतो आणि मग ही लागवडीयोग्य लागवडीच्या अगोदरची तयारी ही एक करणं महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे त्याच्यासोबतच जसं जमीन आपण म्हटलं की त्याची पण तयारी, कारण की हे कंदवर्गीय पीक आहे, एकदा जर आपण जसं सांगितलं की एकदा लागवड केल्यावर 2 ते 3 वर्ष राहते, तर त्याच्या अगोदर तणनाशकाचा जर काही वापर करायचा असेल प्री इमर्जन्स ज्याला आपण उगवण्याच्या अगोदरचे तणनाशक आहे ते आपण एक 15 ते 20 दिवस लागवडीच्या अगोदर त्याला आपण जमीन ओली करून ते देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जर खतांचा पण एक बेसल डोस म्हणतो आपण की जे लागवडी अगोदर तर त्याची पण एक नियोजन करणं अतिशय आवश्यक असतं, कारण लागवडी करण्याच्या अगोदर तुम्ही ज्यावेळेस जमीन तयार करता त्यावेळेस पण त्याची आवश्यकता असते. म्हणून या सगळ्या गोष्टी अतिशय बारक म्हणजे लागवडी अगोदर जर तयार ठेवल्या तर लागवडीच्या वेळेस तुमचा वेळ वाचतो आणि योग्य वेळेमध्ये तुमची लागवड करू शकता तुम्ही. पण ज्यावेळेला मुद्दा येतो तो कंद निवडीचा, तुम्ही सांगितलं की कंद निवड करताना आपल्याला काळजीपूर्वक करणं नक्कीच गरजेचं आहे, तर ही निवड करताना काय काळजी घ्यायला हवी? साधारण जर बघितलं आपण जर कंद त्याचा प्रकार, तर याच्यामध्ये दोन प्रकारचे कंद असतात. एक मदर कंदाचा जो आपण सुरुवातीला लावला जातो त्याला मदर बल्ब मातृ कंद असं त्याला म्हटलं जातं, तो एक प्रकार. आणि त्याच्यानंतरचे त्याच्या बाजूला जे येणारे कंद आहेत ज्याला आपण डॉटर बल्ब्स म्हणतो आपण, किंवा त्यामुळे छोटे छोटे कंद आलेले असतात, तर हे दोन ज्यावेळेस आपण कंद पूर्ण काढतो तर त्यावेळेस या दोन प्रकारचे कंद मिळतात. तर याच्यातले जे नवीन आलेले कंद आहेत ते आपण लागवडीसाठी वापरतो, पण याच्यात पण जर तुम्ही जर त्याचं बघितलं वजन आणि साईज त्याचा आकार आणि याच्यानुसार त्याचं ग्रेडिंग केलं जातं, आणि ज्यांची साईज ही 2.5 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे डायमीटर, अच्छा, तर अशाच कंदांना आपण लागवडीसाठी पुढे घेऊन जातो. त्याच्यापेक्षा छोटे असतील तर आपण लागवड करतो आपण, पण ते नेक्स्ट किंवा पुढच्या काळासाठी हंगामासाठी हंगामासाठी वापरू शकतो. पण जर त्याच्यापेक्षा लहान असतील तर त्याच्यामध्ये फुलं यायला थोडासा वेळ लागतो नक्की, तर मग तुमचं पूर्ण बाजारानुसार जे प्लॅनिंग केलेलं आहे ते गडबड होण्याची शक्यता असते. यासाठी म्हणून विशिष्ट लागवड पद्धत याबद्दल सांगावं. याची जी लागवड आहे ते साधारणपणे जे आतापर्यंत आपण करतोय सरी किंवा गादी वाफा याच्यावरती केली जाते. जास्त करून शेतकऱ्यांकडे जर बघितलं आपण तर सरीवरती लागवड केली जाते, परंतु आता जसं आता सगळे उत्पादन खर्च कमी करणं किंवा जे तण आहेत जास्तीत जास्त शेतकऱ्याचा जो जास्त समस्या आहे त्या तणापासून येतात, म्हणून याच्यावरती जर गादी वाफा करून मल्च जर वापर केला आपण, अच्छा, ज्याला आपण आच्छादन पेपर किंवा ज्याला मल्चिंग पेपर म्हणतात, तर अशा प्रकारचे जर कागद तुम्ही वापरले तर साधारणपणे तुम्हाला उत्पादन पण चांगलं मिळतं आणि बाकीचा जो खर्च आहे जो खुरपणीसाठी किंवा
तणनाशक करण्यासाठी तो कमी होतो. आणि मग उत्पादनाच्या दृष्टीने व्यावसायिक दृष्टिकोन जर आपण ठेवून करू असत तर त्यासाठी म्हणून लागवड पद्धतीची काय शिफारस करता येईल? याच्यामध्ये आपण जर जास्त लागवड उत्पादन जर पाहिजे असेल तुम्हाला तर जो मल्चिंग आहे तर त्याच्यामध्ये काय की डिस्टन्स तुमचं जास्त वाढतं आणि दोन वाफ्यांमध्ये अंतर, त्याच्यामुळं जर बल्ब ज्याला आपण म्हणतो किंवा कंदांची संख्या आहे ती कमी होते. अच्छा. परंतु याचा तितकाच उत्पादनावरती परिणाम होत नाही. बरं. कारण की आपण जर आपण खुल्या फुलांसाठी घेत असेल किंवा दोन प्रकार आहेत, खुल्या फुलांसाठी किंवा दांड्यांसाठी, दांड्यांसाठी घेत असेल तर तितकाचा तुमचा परिणाम होत नाही. अच्छा. पण खुल्या पद्धतीमध्ये जर आपण खुल्या फुलांसाठी जर घेत असेल तर त्याच्यासाठी आपण सरीज पद्धत आतापर्यंत वापरलेली आहे. परंतु फक्त तुमचं की जर उत्पादन खर्च आणि जर उत्पादन याच्यात जर आपण त्यात जर ताळमेळ बघितला तर तितकासा फरक पडत नाही याच्यामध्ये. मग कोणत्या पद्धतीची लागवड करतोय आणि मग व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून म्हणा किंवा मग तेलासाठी म्हणून किंवा फुल उत्पादनासाठी म्हणून किंवा आपल्याला शोभेसाठी म्हणून ज्या वेळेला आपण वाणांची निवड करतो तर त्या बाबतीतल्या शिफारशीबद्दल सांगावं. जसं आता सांगितलं की याच्यामध्ये जसं कारण हे शोभेच्या प्रमाणामध्ये जास्त अजून नाही लावले जात. एक फुलांसाठी, खुल्या फुलांसाठी जे हार बनवण्यासाठी वापरतात, दुसरं म्हणजे दांडे जे स्पाइक्स म्हणतो आपण ज्याला, वेगवेगळ्या फ्लॉवर अरेंजमेंट्समध्ये किंवा घरामध्ये फुलदाणीमध्ये ठेवण्यासाठी जे दांडे वापरले जातात त्याच्यासाठी याचा वापर केला जातो. याच्यामध्ये जे आता सध्या जे रिकमेंडेड किंवा ज्याला आपण चांगले त्याची साईज आणि उत्पादन चांगले मिळते तर प्रज्वल नावाची एक जात आहे की जी आपण चांगल्या प्रकारे त्याचं उत्पादन घेऊ शकतो. फुले रजनी आहे ही आहे जर बघितली जात तर याची फुलं पण अशी मिडियम साईजची आहेत आणि उत्पादन पण चांगलं मिळतं याचं. तर हे झालं की तुमचं फुलांसाठी. दांड्यांसाठी जर म्हटलं तर हे या जे दोन वाण आहेत हे याचे पण दांड्यासाठी पण याचा आपण वापर करू शकतो. तसेच याच्यासोबत जे डबल फुलं असतात ज्याच्या पाकळ्या जास्त असतात अशा प्रकारचे जे वाण आहेत, वैभव आहेत, फुले रजत आहेत, हे दोन वाण आपण त्याच्यासाठी आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये अजून भरपूर वाण आहेत. जसं जशी प्रत्येक शेतकऱ्यांनी काय की त्यांची एक रिक्वायरमेंट होते, त्यांच्या बाजारामध्ये नेण्याचा प्रकार, तिथं असणारे लागणारा वेळ, याच्यानुसार आमच्याकडे जवळपास याच्या 16 ते 17 जाती उपलब्ध आहेत की ज्या आम्ही म्हणजे विविध शिफारस केल्या आहेत वेगवेगळ्या प्रदेशासाठी. आपण सुरुवातीला बोललो की पूर्व तयारी करत असताना भर खत आपण त्याला द्यायला लागतात, मग त्या भर खतांचं आणि वर खतांचं एकूण नियोजन आपल्याला करायचं म्हटलं तर खत व्यवस्थापनाच्या बाबतीत सांगावी माहिती. जसं आता म्हटलं की हे कंदवर्गीय फुल पीक आहे. कंद म्हटलं की त्याच्यासाठी तुम्हाला झाडाची वाढ म्हणजे जसं आपण बाकीच्या झाडासोबत जर त्याचं हे पाहिलं तर फक्त मुळांचीच वाढ होत असते तसं, परंतु याच्यामध्ये कंदांची पण एक जर एक झाड लावलं तर एक 20 ते 25 तुमचे कंद त्याच्यासोबत तयार होत असतात. त्याच्यामुळे त्यांची खतांची पण मात्रा त्या प्रकारे तशी जशी वाढवावी लागते. तसं जर याचा रिकमेंडेड जर डोस बघितला तर 200 200 200 किलो आहे म्हणजे NPK नाही म्हणजे नत्र, फॉस्फरस आणि पोटॅश हे द्यावं लागतं त्याच्यासोबत. तर अशा प्रकारे जर आपण जसं बेसल डोस अर्धा जर बेसल डोस दिला तर त्याच्यानंतर 60 दिवसांनी एक आपण त्याला वर खत देतो. त्याच्यानंतर एक त्याच्या कालावधी जशी वाढत जाईल तसं तसं आपण त्याला एक महिन्याच्या अंतरानंतर त्याला खत देऊ शकतो. त्याचबरोबर फोलियर ऍप्लिकेशन ज्याला आपण म्हणतो की फवारणीद्वारे देण्यासाठी पण काही अंतरानंतर, कारण की हे पीक बघितलं तर लावल्यानंतर एक 2 ते 3 वर्ष त्या जमिनीमध्ये राहतं. बरोबर. म्हणून वर खतांचा म्हणजे पाण्यासोबत जर आपण ड्रीप मल्च लावलं तर आपण ड्रीप सोबत त्याला आपण खतं देऊ शकतो. बरोबर. आणि जर आपण गादी वाफ्यावर किंवा सरीवर लावलं असेल तर फवारणीद्वारे पण आपण ते त्यांचं जे रिक्वायरमेंट लागणं अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करू शकतो. त्याचबरोबर जे सूक्ष्मद्रव्य असतात की आता आपण फक्त जे मुख्य अन्नद्रव्य NPK त्याच्याबद्दलच बोललो, पण त्याच्यासोबत जर हे सूक्ष्मद्रव्य आहे जसं आपण पोटॅश, बोरियम आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, या गोष्टी पण त्यांना देणं आवश्यक असतं. मग फवारणी स्वरूपात आपण ते देऊ शकतो. पाणी व्यवस्थापनाबद्दल काय सांगाल? नाही, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे पाणी, कारण सगळेच फुलपिकांना, कारण की पाणी आणि फुलांचं जसं जो त्यांचा रोल आहे तो असा आहे की जर पाणी तुम्ही कमी दिलं तर जर फुलं तोडली तर त्याची वेज लाईफ ज्याला आपण म्हणतो की बाजारापर्यंत घेऊन जाण्याची क्षमता आहे ती पण कमी होते. जर जास्त दिलं तर पण त्याची क्षमता कमी होते. तर त्याच्यामुळे अतिशय ज्यावेळेस गरज आहे की जर आपण ड्रीपमधून देत असेल पाणी तर किंवा आपण
खुल्या पद्धतीने पाणी देत असू, ते कोणत्या पद्धतीने पाणी देतो त्याच्यावरून आपण आणि सध्याच्या असलेलं हवामान बरोबर आहे. जर उन्हाळा असेल तर तुम्हाला आठवड्यातून एक दोन वेळा द्यावं लागेल त्याला पाणी बरोबर. जर पावसाळा असेल तर पाणी कमी करावं लागेल किंवा निचरा होण्यासाठी त्याची सोय करावी लागेल. अशा प्रकारचं नियोजन करणं आणि त्याचबरोबर झाडाची असलेली वाढ कोणत्या स्टेजला ते झाड आहे किंवा किती लागवडीपासून केलेले आहे तर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन नंतरच पाण्याचं व्यवस्थापन करणं अतिशय. मग त्याचबरोबर जसं आपण सुरुवातीला म्हणालो की आपल्याला या पिकाच्या निवड करताना किंवा फुलशेती करत असताना तणांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि त्यामुळं आपल्या उत्पादनावरती परिणाम झालेला दिसतो, तर मग याच्यामध्ये केल्या जाणाऱ्या अंतर्मशागतीबद्दल सांगावं. जसं आता खुरपणी जर बघितलं तर सध्या मजूर आणि बाकीचं जर बघितलं तर खूपच जास्त प्रमाणात खर्च शेतकऱ्याचा त्याच्यावरती होतो बरोबर. म्हणून जर तणनाशकाचा जर वापर केला आपण अगोदरच लागवडी अगोदर ज्याला आपण प्री इमर्जन्स म्हणतो बरोबर उगवणीपूर्व तणनाशक तर त्याचा साधारणपणे त्याचा 60-70 दिवसापर्यंत त्याचा चांगला फायदा होतो एकदा फवारणी केल्यानंतर. त्यामुळे जे सुरुवातीची जी वाढीची प्रक्रिया आहे झाडाची आणि तणांची याच्यामध्ये मग जे होणारं कॉम्पिटिशन आहे ते कमी करू शकतो बरोबर. त्यामुळे 60 दिवसामध्ये कमीत कमी 2 तुमच्या खुरपण्या तुमच्या कमी करू शकता तुम्ही. अच्छा. आणि एकदा झाडाची वाढ झाली तर मग तुम्हाला तण जे व्यवस्थापन आहे ते थोडस सोयीस्कर होतं कारण झाडाची पण बरीच वाढ झालेली असते त्याच्यामध्ये. अजून जर तुम्हाला जर तणांचं जर जसं आपण मल्चिंगचं आपण बोललो की आपण मल्चिंग पेपर वापरू शकतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुमचं पूर्णपणे त्याच्यापासून संरक्षण पहिल्यापासूनच नियोजन करू शकतो. पण मल्चिंगचं जर सांगितलं पाटील कारण की अगोदर आपण कंद लावताना त्याची साईज थोडीशी छोटी असते बरोबर. तर जर मल्चिंग जो वापर केला तर त्याच आकाराचा आपण तो छेद त्याला पाडले जातात त्यात कंद लावले जातात बरोबर. जसं जसं झाडाची वाढ होते किंवा कंद खालून फुटवे येतात त्याच्यानुसारच त्याची फुलांची क्षमता असते त्याच्यावरती. म्हणून जसं जसं मोठं होईल तसं त्याचा तो छेद आहे तिथे मोठं करू शकतो आपण जेणेकरून त्या खालून येणाऱ्या जे कंद आहेत फुटवे आहेत त्यांचे तर ती त्यांची संख्या कमी होणार नाही. तर मुळातच या फुलपिकावरती येणारे कीड आणि रोग कोणते आहेत आणि त्याचं व्यवस्थापन कसं करता येईल याच्यावरती जर कीड जर म्हटलं असं तर असं जास्त प्रमाणात कीडचा प्रभाव याच्यावरती दिसून येत नाही. फक्त फुलं खाणाऱ्या आळ्या अशा ज्याला आपण बोलवम किंवा अशा प्रकारच्याच फक्त कीडी येतात त्याच्यामध्ये. आणि उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस हवामान उष्ण आणि दमट असतं त्यावेळेस जो लाल कोळी आहे तर या दोनच प्रकारच्या किड्यांचा जास्त प्रादुर्भाव दिसतो याच्यामध्ये. तर त्यामुळे याला आपण नियंत्रण करू शकतो. दुसरं म्हणजे याच्यामध्ये रोग जे येतात ज्यावेळेस वातावरणामध्ये आर्द्रता जास्त असते तर त्यावेळेस बुरशीजन्य रोग होण्याची जास्त शक्यता असते याच्यामध्ये. तर त्यांना आपण कोणतेही बुरशीनाशक जसं आहे दोन सिस्टमॅटिक म्हणजे एक शोषले जाणारं आणि एक त्या पानावरती पडल्यानंतर मारणारं अशा प्रकारचे जे बुरशीनाशक आहे त्याचा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर याच्यामध्ये एक जो दिसत नाही असा जो किडींचा प्रकार आहे जसं आपण सध्या सगळ्याच पिकांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होत आहे सूत्रकृमी तर या सूत्रकृमीचा पण याच्यामध्ये जास्त प्रादुर्भाव काही भागांमध्ये आता दिसून आलेला आहे. तर याची लक्षणं जसं अन्नद्रव्य कमी पडल्यानंतर झाडाची वाढ खुंटते किंवा पिवळी पानं पडतात अशा प्रकारच्या जे त्याची लक्षणं आहेत ते सूत्रकृमीमध्ये पण तसेच आढळून येतात. त्यामुळे वरून जर पाहिलं आपण तर त्याला ते आपण त्याला डिफरेंशिएट किंवा वेगळं आहे वेगळं करू शकत नाही त्याची लक्षणं. म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला ते त्यांना मुळातून काढून मग ते त्याच्यातून गाठे झालेत का नाही त्या पाहूनच मग त्याचं बरोबर निदान करणं आवश्यक. लक्षणाचं साधर्म्य असल्यामुळं आपल्याला एक्झॅक्ट त्याचं कारण कळत नाही आणि ते कळण्यासाठी म्हणून रॅन्डमली आपल्याला ती झाडं उपटून पाहणं गरजेचं. त्याच्या मुळांमध्ये कशा प्रकारच्या गाठे झालेत की नाही कारण की गाठे झाल्यामुळे त्याचे अन्नद्रव्य किंवा पाणीवरती पोहोचत नाही त्या मुळांमधून आणि मग तो झाडाची वाढ खुंटली जाते. त्याचबरोबर सर सर्वात महत्वाचं आहे ज्यावेळेला फुल पिकाचं आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे तर याचं या साधारण एकरी याचं किती उत्पादन निघतं मग हे फुल पिकासाठी झालं आणि याच्या बाबतीत जर आपल्याला तेलाचं उत्पादनाचा पण आपण जर विचार केला ज्या सुगंधी द्रव्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात वापरलं जातं तर त्याबद्दल सांगावं. जसं आता आपण फुल उत्पादन म्हटलं की खुल्या फुलांसाठी जो कळ्या आपण काढलं तर साधारण एक 14-15 टन पर हेक्टर याचं उत्पादन निघतं वर्षभरामध्ये. तसंच 2-3 लाख त्याचे दांडे पण निघतात जर दांड्यासाठी आपण उत्पादन घेतलं तर पर हेक्टर
प्रतिवर्षी. बर, तर अशा प्रकारचं ह्याचं उत्पादन निघतं. जसं आता एक तेलाचा तुम्ही मुद्दा अतिशय, कारण हे पीक जे सुगंधी प्रकाराचं पीक आहे बरोबर, आणि याच्यापासून तेल निर्मिती पण केली जाऊ शकते बरोबर. परंतु याचं जे रिकव्हरी म्हणतो आपण त्याला, की ज्याच्यापासून प्रति किलोमधून फुलांमधून निघणारा जो अंश आहे तेलाचा तो फार कमी असतो. बर, त्यामुळे याला जे लागणारं क्षेत्र आहे किंवा याच्यातून निघणारं तेलाचं उत्पादन काढण्यासाठी तुम्हाला जास्त प्रक्षेत्रावर याची लागवड करावी लागते. आणि मगच त्याचं तुमचा जो प्रोजेक्ट आहे की जे तेल काढण्याची जी प्रोसेस आहे ती तुम्ही करू शकता. असं छोट्या क्षेत्रावरती किंवा एक किंवा एकट्याने किंवा दोन लोकांनी करून तेवढं उत्पादन मिळत नाही तुमचं तेल काढण्यासाठी. मग याचं ज्यावेळेला बाजारामध्ये आपण ही फुलं पाठवतो तर त्याचं पॅकेजिंग हे व्यवस्थित करणं गरजेचं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? जसं आता पॅकेजिंग तर जशी आज जुनी पद्धत आहे, आपण किंवा क्रेट्समध्ये किंवा बॅगमध्ये पॅक करून किंवा गणी बॅग्स ज्याला आपण म्हणतो बॅग, सुती बॅग, त्याच्यातून याचं ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. परंतु जर आता आपण जर याचा जर विचार केला, सुवासिकता आणि वास, तर जर तुम्हाला जास्त अंतरावर जर पाठवायचं असेल तर जर अशा पद्धतीने जर केलं तुम्ही तर त्याचं सुवासिकता किंवा वास निघून जातो आणि मग त्याचा जो त्याचा मार्केटमध्ये तो कमी मिळतो. म्हणून याच्यामध्ये सध्या ऍडव्हान्स पॅकेजिंग पण आलेलं आहे. अच्छा, बॉक्समध्ये तुम्ही किंवा ज्याला आईस बॅग म्हणतात आपण, त्याचं टेम्परेचर कमी करून थोडस आतमध्ये बॅग, एक कार्डबोर्ड बॅग बॉक्सेस किंवा क्रेट जे आता फोल्डेबल क्रेट्स पण काही आलेले आहेत, अशा प्रकारचे जे एअर टाईट ज्याला म्हणू शकतो आपण, फक्त जेवढी तुम्हाला आवश्यकता आहे तेवढंच त्याचं हवा त्याच्यातून जाऊ शकते आणि त्याचं तापमान पण तुम्ही मेंटेन करू शकता. असं जर आपण केलं तर त्याच्यामध्ये त्याचं सुवासिकता टिकून राहते बरोबर आणि तुम्हाला मार्केटमध्ये चांगला मोबदला पण मिळू शकतो. नक्कीच, आणि पॅकेजिंगचा मुद्दा हा नक्कीच आपल्याला आपल्या फुलांना चांगला भाव मिळण्यासाठी. जसं आता आपण म्हटलं की आता आपण महाराष्ट्राविषयी बोलतो, पण याची मागणी सपोज तुम्हाला दुसऱ्या राज्यामध्ये किंवा परदेशात पण पाठवायची बरोबर, त्यावेळेस पण, कारण या सुगंधी काही देश आहेत जिथं या अशा प्रकारच्या फुलांना जास्त मागणी आहे, बर, त्या ठिकाणी पण तुम्ही याला म्हणजे देव पाठवू शकता या पॅकेजिंगच्या टेक्नॉलॉजी, म्हणजे आपल्या बाजारपेठेवरतीच बरोबर याचं पॅकेजिंग देखील तेवढंच महत्वाचं आहे. नक्की सर, खूप महत्वाचा विषय आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जाणारे ही फुल शेती आहे. तर मग या गुलछडी फुल शेतीच्या बाबतीतल्या सुधारित तंत्रज्ञानाचा आजचा आपला विषय आहे. मग आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल? जसं आता या गुलछडी किंवा निशिगंध अतिशय जास्त उत्पादन देणार आणि रोज रोज चलन तुम्हाला मिळणार हे असं मिळवून देणार हे फुल पीक आहे. आणि याच्यामध्ये सध्या जो एक समस्या आहे की बऱ्याचशा ज्या वाण आहेत किंवा जाती आहेत ह्या लोकल प्रकारच्याच वापरल्या जातात की ज्या आहेत अवेलेबल, पण याच्या व्यतिरिक्तही काही सुधारित वाण आहेत ज्याचं उत्पादन तुम्हाला, जर आपण आता जर विचार करत आहे की तुमचं उत्पादन कसं वाढवायचं, तर मुख्य म्हणजे उत्पादन खर्च कमी करायचा आणि एक सुधारित वाण वापरल्यानंतर तुमचं जे उत्पादन आहे ते फुलांचं उत्पादन ते वाढेल, जेणेकरून तुमचा जो येणारा नफा आहे तो वाढू शकतो. म्हणून सुधारित वाण हे निवड करणं अतिशय आवश्यक आहे. आता आपल्याकडे जसं आमच्या संस्थेमध्ये जसं सांगितलं की 15-16 वाण उपलब्ध आहेत, तर ते तुम्ही बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचवलेले आहेत किंवा केव्हीकेमध्ये जे म्हणतो आपण कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडे बघून जर तुम्ही घेतले तर तुम्हाला त्याचं उत्पादन वाढण्यासाठी फायदा होऊ शकतो. नक्कीच, म्हणजे व्यापारी दृष्टिकोन ठेवून ज्यावेळेला आपण या फुलशेतीची निवड करतो तर या फुलशेतीमध्ये वाणांची देखील सुधारित आणि त्यातल्या त्या स्थानिक वाणांची निवड करून आपण चांगलं उत्पादन यातनं नक्की घेऊ शकतो. त्यासाठी गरजेचं जे तज्ज्ञ सल्ला आहे तो नक्की मिळवून आपण या बाबतीतलं एक चांगलं उत्पादन घेऊन एक आपण या शेतीपूरक व्यवसायामध्ये यश नक्कीच प्राप्त करू शकतो. सर, खूप महत्वाचा विषय आहे, या महत्वाच्या विषयावरती आपण आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमची ईमेल आयडी असे आहे DDK पुणे कृषी
@hotmail.com आणि DDK पुणे कृषी @redefmail.com.